नमस्कार मी प्रसन्न जोशी साम टी व्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या आमच्या डिजिटल स्पेशल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं सा। स्वागत नेहमीच जसं मी सांगत असतो लक्ष असतं माझा हा आपला एक प्रयत्न आहे कार्यक्रम आहे मंच आहे ज्याद्वारे नेहमीच्या घटना घडामोडी व्यक्ती यांच्याबद्दल नेहमीच्या कव्हरेजच्या पलीकडे बातमीदारीच्या पलीकडे काहीतरी सांगण्याचा सा आपला प्रयत्न म्हणजे लक्ष असतं माझा ज्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद देत असता त्यासाठी मी तुमचे आभार मानतो आणि आपला प्रयत्नच हा आहे की की जे सगळीकडे येत नाही म्हणजे सगळीकडे जे सांगितलं जातच असं सा नाही असं काहीतरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न त्यातून करावा मग ते मत असेल विश्लेषण असेल निरीक्षण असेल तर यासाठीच आपला हा कार्यक्रम म्हणजे लक्ष असतं माझं ज्याला तुम्ही खूप प्रतिसाद देता त्यासाठी मी तुमचे आभार मानतो तुम्हाला हा जर का व्हिडिओ आवडत असेल लक्ष असतं माझं तर आता सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करावा म्हणजे आपला प्रतिसाद आणखी वाढेल प्रेक्षक वाढतील अशी मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ शेअर करा यूट्यूबवर आमची वाहिनी आहे सबस्क्राईब करा ॲप आहे डाउनलोड करा वेबसाईट आहे साम टी व्ही डॉट कॉम तर सुरू करूयात लक्ष असतं माझ्याच्या या एपिसोडला आजचा विषय मी असा घेतलेला आहे की आदित्य ठाकरे हे मला सरकार राजमधले अभिषेक बच्चन का वाटतात मला खूप कमेंट्स आलेले आहेत त्याच्यावरती सातशे त्रेचाळीस लोकांनी रिॲक्शन दिलेल्या दोनशे आठ कमेंट्स आहेत मी सांगणार आहे तुम्हाला की मला असं का वाटतं त्यासाठी पहिल्यांदा मी जसं पहिल्यांदा सांगत असतो तुम्हाला की एक पार्श्वभूमी आधी सांगूया आणि ती सांगितल्यानंतर आपण विषयाला हात घालूया शिवसेना फुटली एकनाथ शिंदेचा गट तयार झाला एकनाथ शिंदे आता नुसतं विधानसभेपुरता मर्यादित न राहता संसदेपर्यंत पोहोचलेले आहेत लोकसभेतले शिवसेनेचे खासदार सुद्धा त्यांना आता त्यांच्यासोबत येत आहेत इतकंच नाही आता तर एकनाथ शिंदे हे शिवसेनाच आपली आहे आपणच शिवसेनेचे आहोत आपण नेता आहोत आपणच एका वाक्यात सांगायचं झालं तर आपण शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आहोत या पातळीला आता ते गेलेले स्टेजला गेलेले आहेत त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत शिवसेनेची प्रतिनिधी सभा आहे तिथल्या लोकांना काहीतरी साधारण पावणे दोनशे दोनशे सदस्य जर का एकनाथ शिंदेच्या मागे उभे राहिले तर मग हेही शक्य होऊ शकतं असे सगळे प्रयत्न सुरू आहेत या क्षणी अगदी उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून सुद्धा येते की धनुष्यबाण शिवसेनेचा राहील की नाही अशी शंका सुद्धा येऊ लागलेली ही सगळी पार्श्वभूमी असताना हे सगळं होत असताना शिवसेनेसमोर एक्झिस्टेन्शियल क्रायसिस नावाचा जो शब्द आहे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला आहे शिवसेनेने अनेक बंड बघितलेले आहेत हे वगैरे सगळं खरं असलं तरीसुद्धा यावेळेचं साधं बंड वगैरे नाही आहे शिवसेनाच आज आहे तशी राहणार की नाही असा प्रश्न आहे मी गमतीत माझ्या अनेक सहकाऱ्यांना सुद्धा म्हणत असतो पत्रकारांना म्हणत असतो की आता पुढच्या दसरा मेळाव्याच्या वेळी एकनाथ शिंदे म्हणणार की काय तमाम जमलेल्या तमाम माझ्या हिंदू बंधू भगिनींनो मातांनो या पातळीला शिवसेना आलेली आहे आणि म्हणून यावेळेचं आव्हान खूप मोठं आहे ते छगन भुजबळांच्या लेवलचं नाही नारायण राणेंच्या लेवलचं नाही राज ठाकरे निघून जाण्याच्या पातळीचं नाही आहे त्याच्यापेक्षा पुढचं आहे खूप पुढचं आणि या परिस्थितीमध्ये जे आव्हान आलेले त्याचं अधिक युनिकनेस यासाठी आहे की उद्धव ठाकरे हे त्यांच्या एका त्यांच्या तब्येतीला प्रतिसाद देत आहेत आजारपणातून आता मोकळे झालेले आहेत म्हणूनच आदित्य ठाकरेंनी परवा असं सुद्धा विधान केलं की उद्धव ठाकरे हे आपल्या आरोग्याच्या बाबतीतल्या प्रश्नांशी झुंजत असताना त्यांच्या पाठीत खंजीर खूपचला असं आज रिपोर्टिंग आलेलं आहे सांगायचा मुद्दा असा की एकीकडे आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावरती हा सगळा अचानक मारा झालेला आहे सरकार गेलं मुख्यमंत्रीपद गेलं सोडून द्या सरकार गेलं संघटना टिकणार की नाही असा मुद्दा असताना उद्धव ठाकरेंवरचं टेन्शन खूप वेगळ्या प्रकारचं आहे काँग्रेसला ते टेन्शन महाराष्ट्रात नाही आहे अगदी राष्ट्रीय पातळीला काँग्रेसची कितीही अडचण किंवा घट होत असली तरी सुद्धा राष्ट्रवादीला नाही आहे उलट शरद पवारांनी तर बंड सुद्धा तोडून टाकलं मोडून दाखवलेलं आहे हे आव्हान आता जर का कोणासमोर आहे एक्झिस्टेन्शियल क्रायसिस तर ते उद्धव ठाकरेंसमोर आहे आणि या परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंना पाहतायत आदित्य ठाकरे की जे आता भोराळीतून निवडून आले पर्यावरण पर्यटन मंत्री झाले आणि सगळा मार्ग प्रशस्त पद्धतीने नीट चालला होता राजकारणात एंट्री झालेली आहे बऱ्यापैकी संघटनात्मक कौशल्य त्यांनी पाहिलेलं आहे संघटना पाहिलेली आहे राजकारण बघितलेलं आहे तिकडनं आता ते कॅबिनेटमध्ये आले पुढचा एक एक मार्ग प्रशस्त होत चाललेला आहे आणि याच्या पुढे ते हळूहळू एक शिवसेनेचा मुख्य चेहरा म्हणजे चर्चा अशी होती की आगामी मुंबई महापालिका निवडणुका सुद्धा उद्धव आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्याने निवडल्या जाते निवड लढवल्या जातील या परिस्थितीला पंक्चर केलं ते एकनाथ शिंदेच्या बंडानं उठावन आणि त्यानंतर आता शिवसेना राहते की काय ही स्थिती आहे युवासेनाची काय वेगळी अवस्था आहे युवासेनेतून सुद्धा माणसं सा फुटून चाललेली आहेत मोठ्या संख्येनं एके काळी जी शिवसेना त्याच्यातून फुटल्यानंतर लोकांना शंका वाटायची की आता आपल्या सुरक्षिततेचं काय होणार ते आता आवाज चढवून बोलत आहेत मग ते कांदे असतील केसरकर असतील किंवा अन्य कोणी असतील आव्हानं देत आहेत सरळ एक फक्त उद्धव ठाकरेंना कोणताही सहानुभूतीचा फायदा होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किंवा ठाकरे आडनावाला ते धक्का लावत नाहीये त्याचं कारण ते घाबरतात म्हणून नाही आपल्या कुठल्याही कृती किंवा वक्तव्यानं उद्धव ठाकरेंना फायदा होऊ नये यासाठी ते सावधगिरी बाळगत आहेत आज कांदे आमदार कांदे यांचं वक्तव्य या आहे आम्हाला उद्धव बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे की अन्यायाला वाचा फोडायची असते आणि आमची जर का वाचा बाहेर निघाली आमची जी वाचा जर का खुली झाली तर वेगळा प्रसंग उद्भवू शकतो वगैरे त्यांनी बोलून दाखवले आदित्य ठाकरेने उत्तर देताना सा ते बोललेले आहेत सांगायचा मुद्दा असा की या परिस्थितीमध्ये आदित्य ठाकरे त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं प्रचंड महाप्रचंड आव्हान सामोरं बघतायत त्यांनी या पूर्वी आव्हानं बघितली पण त्यावेळी ते लहान होते त्यांच्यावरती त्याचा आघात होणार नव्हता ते आव्हान सांभाळायला त्यांचे आजोबा म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वडील उद्धव ठाकरे हे समर्थ होते तसं त्यांनी तोंडही दिलं आज मात्र फील्डमध्ये उतरून स्वतःला हात त्यांना घालावा लागतो या संकटात त्याच्यापैकी पहिली टेस्ट म्हणजे त्यांची युवासेना आणि युवासेनेचं सोडून द्या शिवसेना हा पक्ष आणि संघटनाच राहणार की नाही अशी शंका असताना आता आदित्य ठाकरे यांच्यावरती हा प्रसंग गोदरलेला आहे आणि म्हणून मला मी जे अभिषेक बच्चनचा फोटो इथे वापरलेला आहे तो यासाठीच वापरलेला आहे अभिषेक बच्चन अभिषेक बच्चन सरकार राज तुम्ही सगळी रामगोपाल वर्माची सरकार सिरीज पाहिली असेल सरकार सरकार राज सरकार राजमध्ये काय सगळा चित्रपट सांगत बसत नाही स्पॉइलर अलर्ट इकडे आहे म्हणून की एक प्रसंग असा येतो की सगळे आणि पुन्हा इथे मी जेव्हा ही तुलना करतो याची तुलना फक्त एका व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीची कशी फिल्म म्हणून म्हणतात ना की प्रत्यक्षात ह्याच्यापेक्षा कल्पनेपेक्षा वास्तव हे जास्त आकर्षक गंभीर भयंकर भीतीदायक किंवा रंजक किंवा जादूई वाटू शकतं म्हणून मी ती तुलना करतोय सरकार राजशी या व्हिडिओची तुलना किंवा उद्धव आदित्य ठाकरेंची तुलना म्हणजे सरकार राजमधल्या पात्रांमध्ये तुम्ही आजची सगळे खरे जिवंत माणसं शोधू नका हे मी इकडे मुद्दाहून डिस्क्लेमर म्हणून सांगतो तर सरकार राजमध्ये एक लाईन सांगायची झाली तर सुभाष नागरे अमिताभ बच्चन एक फार मोठे सोशिओ पॉलिटिकल पॉवर असलेले दाखवलेले आहेत मुंबईमध्ये त्यांचं वर्चस्व दाखवलेलं आहे आणि अचानक जी काय होते ते सगळी फिल्म तुम्ही बघाल पण सगळी माणसं त्यांना सोडून जायला लागतात आपली माणसं गद्दार होतात किंवा आपली माणसं फुटतात असं सगळं त्याच्यात दाखवलेलं आहे मी चुकत नसेल तर सरकार राजमध्ये अमिताभ बच्चन यांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता हाच त्यांच्या सुनेचा मृत्यू घडवून आणतो असं सुद्धा दाखवलेलं आहे आणि हे सगळं अचानक अभिषेक बच्चन जो बाहेरून आलेला आहे त्यांचा मुलगा त्याच्यासाठी तो एकदम हक्का बक्का होतो अरे काय चाललंय हे त्याला काही कळतच नाही टोटलच लागत नाही एक सीन तर असा दाखवलेला आहे की तो आपल्या वडिलांचे अतिशय भरवशाचे म्हणून ज्यांच्याकडे तो जातो सिल्वर मणी असं त्याचं नाव आहे त्या पात्राचं त्यांच्याकडे जातो आणि सांगतो की तुम्ही मदत केली पाहिजे वडिलांवरती हल्ला झालेला आहे सगळी माणसं सोडून जात आहेत तुम्ही काहीतरी केलं पाहिजे त्यावेळी अचानक त्या अभिषेक बच्चन बरोबरचा पी ए याला कळतं की अमिताभ बच्चन यांच्यावर ज्याने हल्ला घडवला तो माणूस त्याच खोलीत प्रेझेंट आहे आणि मग अभिषेक बच्चन ज्या सिल्वर मणीकडे गेलेला असतो त्या सिल्वर मणीला तो सांगत असतो मदत करा वगैरे तो म्हणतो मी काय करू शकत नाही तुझ्या वडिलांना स्वतः खुद खाया ना हमको खाने दिया वगैरे वगैरे सगळं तो सांगतो आणि पुढची सीन तुम्हाला माहिती हवत असेल ती फिल्म आज तुम्ही बघू शकता काय कुठल्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती असेल याच्यानंतर अभिषेक बच्चन अतिशय जीवघण्या हल्ल्यातून वाचतो आणि त्यानंतर जे जे मिळतील आपली माणसं जी जी कुठली उरली त्यांना सोबत घेऊन तो पलटवार करतो आणि पलटवार करत करत तो सगळ्या शत्रूंना मोडून काढतो आणि पुन्हा तो सरकार बनतो असं त्या शेव चित्रपटाचा शेवट दाखवलेला आहे त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये तर अभिषेक बच्चनचाही मृत्यू होतो ऐश्वर्या राय त्या फिल्म सीन मध्ये येते वगैरे त्याच्या जा जायला नको आपण सांगायचा मुद्दा असा की आदित्य ठाकरे सध्या त्या एका पोझिशनमध्ये घेरले गेलेले आहेत आता सरकारांमध्ये स्थिती वेगळी आहे सरकारांमध्ये असं म्हणतात की अमिताभ बच्चन हे डेपिक्शन बाळासाहेब ठाकरेंवरती घेतलेले ती स्टाईल वगैरे सगळी मला काही त्याच्यात पडायचं नाही आहे इथे उद्धव ठाकरे हे सगळीकडनं घेरले गेलेले असताना आदित्यवरती आता ऑलमोस्ट शिवसेनेची जबाबदारी त्याला घ्यावी लागते अधिक अधिकाधिक अधिक प्रमाणात ते आहेत या स्थितीमध्ये त्यांच्यासोबत कोण आहे जे कोणी लोक आहेत आत्ताचे ते सगळे शिवसेनेचे खूप जुने लोक आहेत संजय राऊत आहेत परब आहेत अरविंद सावंत आहेत देसाई आहेत पण ही जुनी मंडळी झाली ही उद्धव ठाकरेंच्या काही बाबतीत उद्धव ठाकरेंच्या आधीपासूनची आहेत किंवा उद्धव ठाकरेंना कि समकक्षात आता गजानन कीर्तीकर हे काही उद्धव ठाकरेंच्या वयाचं नाही ज्येष्ठ आहेत ते तर या परिस्थितीत आदित्यला एकीकडे युवासेना फुटलेली आहे आपल्याबरोबरचे शिलेदारा फार कमी उरलेले आहेत आणि जे ज्येष्ठ आहेत ते खूपच ज्येष्ठ आहेत आणि अशा वेळी महाराष्ट्राचं नवं राजकारण आदित्य ठाकरे पाहत आहेत आणि आज जे मी गेल्या काही दिवसात आदित्य ठाकरे यांच्या सवाना मिळणारा प्रतिसाद मग ते थेट ठाण्यामध्ये जाणं असणं जाणं असेल एकनाथ शिंदेना आवाज देणं असेल ठाण्यातून देणं असेल अन्य ठिकाणी जाणून थेट म्हणजे आतापर्यंत संजय राऊत एखाद्या दुसऱ्यांना म्हणाले असतील सामन्यामध्ये आलं असेल गद्दार शब्द वापरला असेल पण ठाकर्यांकडनं उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंकडून कुणाही बाबतीत गद्दार शब्द वापरला गेला नव्हता त्याचा प्रयोग कदाचित पहिल्यांदा बहुधा पहिल्यांदा आदित्य ठाकरेंनी केला आहे गद्दाराला प्रश्न विचारायचा अधिकार नाही असं आज त्यांनी स्टेटमेंट केलेलं बातमी केली आम्ही सगळ्यांनी त्याची गदारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही गदारांनी पहिल्यांदा हिम्मत असेल राजीनामा देऊन दाखवावं वगैरे आणि हे वाक्य झोंपण्यासारखं आहे आणि त्यामुळेच लगेचच प्रतिक्रिया कांद्यांकडून प्रतिक्रिया आली दीपक केसरकरांकडून प्रतिक्रिया आली की केवळ बाळासाहेबांचं रक्त तुमच्या धमन्यांमधून वाहते आणि तुम्ही तुम्ही म्हणून आम्ही तुमचा मान राखतोय पण सुद्धा तुमच्या भाषेला मुरड घातली पाहिजे आता इथे आदित्य ठाकरे आणि केसरकरांचं पुढे काय होणार आहे शिंदे गटाचं काय होणार आहे हा पुढचा प्रश्न आहे मी याच्यात आदित्य ठाकरे हे कॅरेक्टर म्हणून बघतोय की एक नॉव्हेल जर का मी पॉलिटिकल थ्रिलर नॉव्हेल लिहिलं तर आदित्य ठाकरे यांची पुढची लाईन कशी ठरवायची या पात्राची पुढची रचना कशी ठेवायची तर तिथे मला मग मा म्हणून सरकार आज मला का वाटतोय कारण आदित्य ठाकरे कंट्रोल घेऊ पाहतात त्यांच्या लक्षात आहे की आत्ता तेच फक्त आपल्या वडिलांची म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची नसून आपली सुद्धा आहे जर काय धक्के असेच पोहोचत बसले तर उद्धव ठाकरेंनी तरी चला ठीक आहे एक मोठी इनिंग खेळलेली आहे ते मुख्यमंत्री झालेले आहेत आदित्य ठाकरेंचं काय वय वर्ष तेहतीस अजून तेवढा काळ बघायचा आहे राजकारणातला त्यांना आणि म्हणून आता ते हळूहळू त्यांना त्यांचा आवाज सापडू लागलाय सा असं मला वाटतंय वस्तुता मी ना आदित्य ठाकरेंच्या पर्सनॅलिटीचा चाहता ना त्यांच्या वक्तृत्वाचा चाहता तसंही ते वक्तृत्व नाहीच आहे त्यांना अजून खूप मजल गाठायची वक्तृत्वाच्या बाबतीत सुद्धा मी मागच्या एक व्हिडिओ पण केला होता की आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना न मागितलेला सल्ला असा व्हिडिओ थोडा तुम्ही मागे गेला तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला सुद्धा मिळेल मी आज व्हिडिओ केला लक्ष असतं माझ्यामध्ये असं असताना सुद्धा आदित्य ठाकरे यांनी थेट मोठ्यांची नावं घेऊन त्यांना गद्दार म्हणणं असेल किंवा ज्या प्रकारचं अपील एक भावनिक अपील करण्याचा ते प्रयत्न करत होते ते मला वेगळं वाटलं कधी कधी असं म्हणतात की कॅटस्ट्रॉफिक अतिशय उद्ध्वस्तकारी आघात झाल्याशिवाय तुमच्यात बदल घडत नाही वाटत तर या माणसामध्ये काय होणार आहे पण परिस्थितीस त्या माणसावरती अशी काही नियती थोपवते की त्या व्यक्तीमधला एक प्रचंड ऊर्जा स्त्रोत मोकळा होतो आणि ती व्यक्ती असं काहीतरी करून जाते की ज्याची कल्पना त्या व्यक्तीने आयुष्यभर केली नसेल ज्याच्यामध्ये कधी भीती ज्याच्यामध्ये कधी वाटलं नसेल की हा माणूस मोठा पराक्रम करू शकतो तो अगदी अचानक वाघाच्या समोर सुद्धा शूरवीर होऊन जातो ज्याच्या समोर वाटलं असेल ज्या व्यक्तीबद्दल वाटलं असेल की अरे ही व्यक्ती निर्णय काय घेणार ही ते एकदम दुबळी व्यक्ती आहे तिने अगदी कठोर निर्णय सुद्धा घेतले असतील असे काहीही होऊ शकतं जसं असं म्हणतात ना सायन्समध्ये सुद्धा प्रचंड टेम्परेचरला एखाद्या वस्तूचा मूलभूत गुण सुद्धा बदलू शकतो त्याच अर्थानं मला म्हणायचंय की आत्ता आदित्य ठाकरेंवरती गुदरलेलं हे राजकीय संकट त्यांच्यामध्ये मूलभूत परिवर्तन करत का असं मला वाटतंय कदाचित आय मे बी टू अर्ली टू आय मे बी टू अर्ली टू प्रेडिक्ट दिस दिस थिंग विच विल हॅपन हे होतंय असं वाचण्याजोगी कदाचित मी घाई करतोय हे मी स्वतःला दुरुस्त करतोय आय मे बी रॉंग इन इट टू टू सून पण तरी सुद्धा मला गेल्या दोन तीन दिवसातल्या जा ज्या घटना जाणवत आहेत माझ्या लक्षात आलेलं की आदित्य ठाकरेंना आता त्याचं गांभीर्य म्हणजे मला असं वाटत होतं की ही घटना गेल्या काही तीन चार आठवड्यातलं जे चाललंय त्याच्यानंतर ठाकरेंना नीट कळलेलं नाही की हा हा धक्का केवढा मोठा आहे मला आता असं वाटतं की आदित्य ठाकरेंना रिअलाइज झालंय की हे नेहमीचं संकट नाही आहे नेहमीची बंडखोरी नाही आहे अस्तित्व संपवण्याजोगं एक्स्टिंक्शन डायनासोर गेले ना सगळे उल्कापात झाल्यानंतर एक्स्टिंक्शन होण्यासारखी ही स्थिती आहे आणि आता सूत्र आपल्याला ताब्यात घेतली पाहिजेत आपल्याला नेतृत्व म्हणून सिद्ध केलं पाहिजे त्या त्याचा भाग म्हणून आदित्य ठाकरे आता था फिरतायत शाखा शाखांवर जात आहेत बोर्ड स्टेटमेंट देत आहेत जे आदित्य ठाकरे शक्यतो आणि एकूणच ठाकरे फॅमिली शक्यतो मीडियापासून फटकून राहत होती जे त्यांच्या थोडंसं मुळावर पण आलं ते आदित्य ठाकरे आता जाणीवपूर्वक बाईट्स देत आहेत प्रतिक्रिया देत आहेत प्रश्नांना उत्तर देत आहेत जास्त जास्त आणि अन्यथा एक दोन प्रश्नांना उत्तर देऊन ते निघून जायचे पण आता त्यांना कळले की एक्सक्लुझिव्हिटिव्ह चालणार नाही आपल्याला मीडियाबरोबर घुसळून मिसळून राहावं लागेल लोकांमध्ये जावं लागेल बोल्ड स्टेटमेंट करावी लागतील मी एक किस्सा सांगतो इकडे एकदा असाच दसरा मेळावा होता आणि बाळासाहेबांचा दसरा बाळासाहेब हयात होते तेव्हा निलम गोरे स्टुडिओमध्ये होता आणि दसरा मेळावा सगळा झाला आणि मी निलमताईंना खोदून खोदून विचारत होतो की अहो बाळासाहेबांच्या या बोलण्याचा अर्थ काय त्या बोलण्याचा अर्थ काय त्या म्हणाल्या की आज बहुधा पत्रकारांना बाळासाहेबांच्या बोलण्यातून काही बातमी मिळाली दिसत नाही म्हणून त्यांचा जळफळाट होतोय मी त्यांना विचारलो नील जर का बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातल्या भाषणातून बातमी निघत नसेल तर त्या भाषणाला अर्थ काय आज माझ्या मते आदित्य ठाकरेंना लक्षात आलं असेल आता कॉर्पोरेट स्टाईल सोडावी लागेल सेंट झेव्हियर्सच्या अकॅडमिकली हुशार मुलांचा गट म्हणजे शिवसेना नव्हे आता त्यांना रावडी राठोड सारखं व्हावं लागेल किंवा ते होत आहेत त्यांना लक्षात आलं असेल की शर्ट कदाचित उत्तम दर्जाचा असा बाया वरती फोल्ड केलेला असला तरी बटन उघडा ठेवलेला शिवसैनिक जो राडामध्ये राडा आणि राडा वासुनाक्याचे भाऊ पाध्यांनी रंगवला होता राडामध्ये तशा प्रकारची शिवसेना आणि तशा प्रकारचा शिवसैनिक याला अपील आपल्याला करावं लागेल हे आदित्य ठाकरेंना जाणवलं असेल हे आव्हान सोपं आहे का हे आव्हान मुळीच सोपं नाहीये कारण आदित्य ठाकरे त्या था टेम्पलेटमध्येच बसत नाही जे टेम्पलेट बाळासाहेबांनी बनवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे दरवेळी उद्धव ठाकरेंची अगदी दे। आज देखील तुलनासारखी होतं होत इथे तर आदित्य ठाकरे आहेत पण मी जसं म्हणालो तसं कदाचित आदित्य ठाकरे हे म्हणजे भाजप काय किंवा एकनाथ शिंदेचे समर्थक काय आदित्य ठाकरेंना इतकं खिसगंटी सुद्धा धरत नाही आहेत त्यांना म्हटलं काय म्हणजे शिवसेनेलाच आम्ही एवढा धक्का दिला उद्धव ठाकरेंना धक्का दिला आदित्य ठाकरे काय पण लुझर स्लक नावाचा जो एक प्रकार आहे लुझर स्लक पराभूताचे प्राक्तन असं मी त्याला मराठी शब्द एकाच क्षणात दिलेला आहे पराभूताचे प्राक्तन लुझर स्लक ज्याला गमवण्यासाठी काही उरलंच नाहीये त्याच्यामध्ये एक धडाडी तयार होऊ शकते आणि कुणी सांगावं कुणी सांगावं नशीब जर का असेल आणि नशीब जर का बघत असेल प्राक्तन बघत असेल अरे या माणसाला सगळे विरोधात याच्या येतात आपण याच्याच मागे उभं राहायचं डार्क हॉर्स नावाची कल्पना आहे ना डार्क हॉर्स हा कोणीतरी डार्क हॉर्स आहे हा पुढे मोठाहून काहीतरी करू शकतो डार्क हॉर्सवरती लोक पैसे लावतात डार्क तो प्रत्यक्ष डार्क नाही तो असा मानला जातो की हा घोडा ज्याच्याबद्दल सर्वाधिक क्षमतेबद्दल शंका आहे तोच कदाचित बाजी मारून जाईल कुणी सांगावं कदाचित आदित्य ठाकरे असा डार्क हॉर्स असतील सुद्धा कदाचित आपण खूप घाई करतोय आदित्य ठाकरेंना जज करण्याची आणि कदाचित आदित्य ठाकरे आपल्या सगळ्यांना चुकीचं सुद्धा ठरवतील मी जसं म्हणालो तसं पॉलिटिक्स इज अँड आर्ट ऑफ पॉसिबिलिटी तर हेच राजकारण आदित्य ठाकरेंमध्ये हे परिवर्तन घडून आणेल का ज्याबद्दल मी गेले दहा पंधरा मिनटं बोलतो आहे ते बघावं लागेल लक्ष ठेवावं लागेल मी काही प्रतिक्रिया घेतो तुमच्या मला भरपूर प्रतिक्रिया आलेल्या आहेत तुमचं प्रेम आहे त्यासाठी त्याबद्दल तुमचा आभारी आहे मी येस दोनशे पस्तीस कमेंट्स आहेत गंगाधर बापूसाहेब तेले पाटील म्हणतात प्रसन्न सर लिहून ठेवा आदित्य ठाकरे हे महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनावर राज्य करतील लवकरच एक दिवस मुख्यमंत्री होतील आणि बाकीचे जे कोण भूतगिदाड आहेत ते टपून आहेत त्यांना शिलक ठेवणार नाही वगैरे वगैरे मी एवढं अगदी असं नाही म्हणणार कारण तुम्ही कार्यकर्ते असाल तर तुम्हाला प्रेम वाटणं स्वाभाविक आहे मला आत्ता पुरता जेवढं दिसतं तेवढंच मी म्हणतो एक आठवड्यानंतर जर का मला ते नाही दिसलं तर मी पुन्हा माझं मत बदलेन मला आत्ता असं दिसतंय की आदित्य ठाकरेंमध्ये तो स्पार्क जो मला बऱ्याच काळात दिसला नव्हता तो दिसू लागलेला आहे म्हणून मी माझं मत मांडलेलं आहे काही नाही खूप ओके एक चांगली का आहे मनोज थोरात प्रसन्न सर एक वाघ मार्केटला यायचं आहे अजून जे नेतृत्व आदित्य साहेबांच्या पूर्ण विरुद्ध असणार आहे भविष्यात खळखट्याक आधी त्याच्या भावाचं नाव काय तेजस तेजस तर ही कमेंट आहे इकडे मी इकडे दाखवतो तुम्हाला ही कमेंट आहे दिसत असेल कदाचित त्याच्यामध्ये तेजस ठाकरेंचा फोटो आहे वेल मला माहित नाही तेजस ठाकरे म्हणजे अजूनही काय म्हणतात त्याला मूठ उघडलेलीच नाही आहे झाकली मूठच आहे आपल्याला माहीत नाही तेजस ठाकरे काय प्रकरण आहे काय केमिकल आहे ते म्हणजे ते असं झालेलं आहे की प्रियंका गांधी हे काँग्रेसचं ब्रह्मास्त्र आहे तसंच फक्त अजून त्या पण मध्ये एक दोन ज्या ज्या टेस्ट झाल्या त्याच्यामध्ये तर पुढे काय होऊ शकले नाही लेट सी तेजस ठाकरे पण असं म्हणतात असं सगळं ऐकिवाद आहे मला तर माहीत नाही आहे की तेजस ठाकरे हे आदित्य ठाकरेंच्या पर्सनॅलिटीच्या पूर्ण विरुद्ध पर्सनॅलिटी असणारे आहेत पण मला त्यांच्याबद्दल पर्सनली काही माहीत नाही आहे जे माहिती आहे ते खूप चांगल्या कारणासाठी माहिती आहे त्यांनी खेकड्याच्या नवीन शोधलेले आहेत ते अतिशय उत्तम दर्जाचे मला इंग्लिश शब्द एक्झॅक्ट माहीत नसेल पण वन्यजीव सूक्ष्मजीव वन्यजीव किंवा अशा जीवांचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी शोधलेल्या काही प्रजातींना त्यांच्या त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि अभ्यासू तरुण आहे हा मला कौतुक आहे त्याबद्दल त्यांचं तर लेट सी जसं तुम्ही थोरात म्हणताय तसं काही होणार असेल तर लेट सी चांगली गोष्ट आहे राजकारणात आलं पाहिजे अशा लोकांनी नेहमीचे डाव सगळे मोडून कोणीतरी नवीन उभा राहायला पाहिजे देवेंद्र फडणवीस आज वाढदिवस आहे त्यांचं मी अभिनंदन मी त्यांचं शुभेच्छा देतो देवेंद्र फडणवीसांना दहा वर्ष दहा पण नाही सात दोन हजार चौदाच्या आधीपर्यंत सुद्धा एकनाथ खडसेंसारखे नेते सुद्धा बोलताना अगदी म्हणजे अरे हां ठीक आहे आम आमच्याबरोबर आहे असे बोलणारे भाजपचे वरिष्ठ नेते होते आणि आज देवेंद्र फडणवीस कुठे आहेत उपमुख्यमंत्री झालेले आहेत पण आज त्यांच्यावर त्यांचा जो दरारा पक्षावरतीच नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावरती झालेला आहे दहा वर्षापूर्वी कोणी विचार केला असता दोन हजार चौदाच्या पूर्वी किंवा त्याच्यासुद्धा चला नरेंद्र मोदी येत होते पण त्याच्याही यादी कोणी विचार केला होता मी कदाचित फार कमी पत्रकारांपैकी एक असेन की ज्यांचं अर्थ आ, हे बजेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस लाईव्हला बसायचे आणि मग आर्थिक विश्लेषण करायचे ते त्यांची व्याख्यानं व्हायची नागपूरमध्ये असं मी ऐकून आहे सांगायचा सा मुद्दा असा कोणी विचार केला होता की देवेंद्र फडणवीसांचा हा राईज बघायला मिळेल पण झालेला आहे आज देवेंद्र फडणवीस हे राजकारणातला ध्रुव ओलांडून महाराष्ट्रातलं राजकारण शक्य नाहीये वाटलं होतं दहा वर्षापूर्वी कोणाला त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे काय किंवा तेजस ठाकरे काय असतील कदाचित असतील तेजस ठाकरेंमधले आपल्याला गुण माहीत नाही आदित्य ठाकरेंमधले माहीत नाहीत फॉर दॅट मॅटर आता या प्रचंड प्रेशर खाली ते म्हणतात ना कार्बनवरचं ते प्रचंड प्रेशर झालं की त्याच्यात हिरा तयार होतो वगैरे उदाहरणार्थ असं काहीतरी होईल सुद्धा मग आपल्याला बघावं लागेल दिनेश शिरोडकर यांनी मला आठवण करून दिली की सरकार राजा अभिषेक बच्चनचा जीवनातला शेवटचा चित्रपट होता याच्या जीवनात पण शेवटचा पर्यावरण मंत्री म्हणून दबा लागलाय अभिषेक बच्चनचा शेवटचा सा चित्रपट सरकारच होता नंतर आला आहे ना आलेला आहे तुमची फॅक्च्युअल माहिती बरोबर नाही आहे त्यामुळे तुम्हाला जरा चेंज करावं लागेल ते काही जणांनी टीका केली आहे काही जणांनी खूप जोक त्यांना असं वाटतं की खूप ते दे आर एन्जॉय करतायत ते एनिवे anyway, भरपूर कमेंट्स आहेत तुम्ही सगळ्या बघू शकता मी काही दोनशे अडीचशे कमेंट्स तर मी वाचू शकत नाही आहे पण तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला हे मला दिसतंय त्यासाठी मी तुमचा आभार आभारी आहे आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करा आहे मी पुन्हा एकदा सांगेन कमेंट्स तुमच्या मी पाहत असतो व्हिडिओ झाल्यानंतर मी कमेंट्स वाचायचा काम करत असतो त्यामुळे तुमच्या कमेंटसाठी आभार व्हिडिओ शेअर करा ही विनंती लाईक करा ही विनंती मी फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवर आहे यूट्यूबवर आमचा चॅनल आहे सबस्क्राईब करा ॲप आहे डाऊनलोड करा वेबसाईट आहे साम टी व्ही डॉट कॉम आणि सगळ्यात शेवटी न चुकता दररोज पहा साम टी व्ही कारण साम म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका